नाळ आणि नाळ भाग दोन या दोन्ही चित्रपटाचं कंपॅरिझन आपण या व्हिडिओमध्ये करूयात की या दोन्ही चित्रपटापैकी कोणत्या चित्रपटाने चांगली कमाई जाहीर केलेली आहे. आता कंपॅरिझन करण्याचा विषय येतच नाही, एक छोटासाच व्हिडिओ बनेल. पाहायला जर गेलं तर नाळ हा चित्रपटच तुम्हाला माहिती आहे की चांगला चाललेला आहे. नाळ भाग दोन हा चित्रपट जर पाहायला गेलं तर तेवढा काही चालला नाही, तेवढा काय म्हणजे चाललाच नाही खरं सांगायला गेलं, कारण की मराठी चित्रपटाच्या मराठी प्रेक्षकांनी सपोर्टच केला नाही. नाळ या चित्रपटाने पहिल्या दिवशी 2,20,00,000 रुपयांची कमाई जाहीर केली होती आणि नाळ भाग दोन या चित्रपटाची कमाई जर पाहायला गेलं तर जवळपास 10 ते 12 दिवसामध्ये चित्रपटाची कमाई 2,30,00,000 रुपये झालेली आहे. त्यामुळे तुम्ही समजू शकता की जेवढी कमाई नाळ चित्रपटाने पहिल्या दिवशी केली तेवढी कमाई नाळ भाग दोन या चित्रपटाला करायला किती दिवस जे आहे लागलेले आहेत. आणि चित्रपटाची कमाई जर पाहायला गेलं नाळ भाग दोन या चित्रपटाची तर फायनली जास्तीत जास्त 3 कोटी रुपयापर्यंत ते 3.5 कोटी रुपयापर्यंत हा चित्रपट लाईफ टाईम कमाई करू शकतो. तेवढी कमाई तर नाळ चित्रपटाने 1-2 दिवसामध्येच केली होती. तर शेवटी नाळ हा चित्रपट जो आहे बॉक्स ऑफिसवरती जिंकलेला आहे, सुपरहिट झालेला आहे आणि नाळ भाग दोन हा चित्रपट आपण सुपर फ्लॉप झालेला आहे असं म्हणू शकतो. नाळ भाग दोन हा चित्रपट सुपर फ्लॉप आहे. चित्रपट खूप चांगला आहे परंतु मराठी प्रेक्षकांनी सपोर्ट न केल्यामुळे नाळ भाग दोन हा चित्रपट जो आहे सुपर फ्लॉप ठरलेला आहे. तेच मराठी प्रेक्षकांनी जर सपोर्ट केला असता तर नाळ चित्रपटासारखंच नाळ भाग दोन या चित्रपटानेही 40 ते 50 कोटींची कमाई करून दाखवली असती व कदाचित आपल्याला नाळ भाग तीन हा चित्रपट देखील पाहावेस जे ते भेटला असता. या शेवटी मराठी प्रेक्षकांच्या हातात आहे. प्रेक्षकच वर्ग असतात जे की खरं चित्रपटाला उचलून धरतात किंवा खाली सोडतात. शेवटी त्यांनीच या चित्रपटाला सोडला आणि मला वाटतं की टायगर ती या चित्रपटाला धरलं असं आपण म्हणू शकतो. थँक्यू.